अत्रे पेडणेकर आणि रोहित पवारांना आलेल्या ईडीच्या समन्सवरून आता विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपला विरोधी पक्षच नको असल्यानं ते विरोधकांवर सूडबुद्धीनं कारवाई करतायत असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. तर भाजपला पराभवाची भीती असल्यानंच विरोधकांना समन्स पाठवले जात आहेत असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी केलाय. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष JP नड्डा मुंबईत येऊन म्हणाले की इथून पुढे एकारी एकच पक्ष शिल्लक राहील तो म्हणजे भाजप असेल. याचा अर्थ असा की भाजपला प्रश्न विचारणारा विरोधी पक्ष नको आहे. हे राजकारण म्हणजे अगर तू मेरी नाही हो सकती तो किसी और की नाही हो सकती या न्यायाने हे राजकारण चालू आहे. भाजप व्यतिरिक्त इतर कुठे राहिला तर आम्ही तुमचं सामाजिक आणि राजकीय आयुष्य संपवून टाकू. हा जणू काही सूडबुद्धीच्या राजकारणाचा विडा भाजपाने उचलला आहे. कधी एकनाथ शिंदेची कुबडी घेता, कधी अजितदादाची कुबडी घेता, दोन दोन कुबड्यांवर चालून सुद्धा तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे की आपण या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जिंकू. यांना पराभवाची इतकी भीती वाटतीये की ती अशा प्रकारची भीती रोहित दादांना दाखवणार किंवा राजन साळवींना दाखवणार, सुरज चव्हाणांना दाखवणार, पण यांच्या भीतीला कोणीही घाबरणार नाही, कोणीही गुडघे टेकणार नाही आणि आम्ही लढणारे लोक आहोत आणि लढत राहू.